प्रशासकीय विभागामध्ये कशा पद्धतीनं नियम बाह्य काम आणि संगर्मतानं घोटाळा केला जातो अशी अनेक प्रकरणं आम्ही तुमच्या समोर उघड केली आहेत. आता असाच एक प्रकार पुण्यातून समोर येतोय. पुण्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये नियम बाह्य पद्धतीनं सर्रास कामं सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. खर तर 3 लाखांच्या आतील कोणतंही काम करू नये असा नियम असताना गेल्या 3 वर्षांपासून या विभागात सर्रासपणे नियम बाह्य कामांचं वाटप अगदी राजरोसपणे आणि जोरात चालू आहे. पाहुयात ही महत्वाची बातमी. सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे राज्यातील एक मोठा विभाग, मात्र या विभागात नियम बाह्य पद्धतीनं आणि संगर्मतानं काम सुरू आहेत. खर तर 3 लाखांच्या आतील काम करू नये, केल्यास त्याची निविदा वृत्तपत्रात प्रसिद्ध करणं बंधनकारक नाही आणि हाच नियम सोयीनं वापरत अनेक कामांचं वाटप गेल्या 3 वर्षांपासून विभागात सुरू आहे. कोणत्याही नियमाचा धाक नसलेले तेलंग नावाचे कार्यकारी अभियंता यांनी उपविभाग 1, 2, 3, 5 राजभवन आणि ससून विभागात कामांची अक्षरशः खैरात वाटली. या नियमाचा गैरफायदा उचलत या विभागात सर्रासपणे कामं वाटण्यात आली आहेत. या सगळ्या प्रकारात काही कामं झाली, मात्र काही कामांचं चक्क कामं न करताच पिलं काढण्यात आली आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे इथं नियमबाह्य पद्धतीनं कामं, सरकारी नियम धाब्यावर बसून कार्यकारी अभियंत्यांचा मनमानी कारभार, 3 लाखांच्या आतील कामांची निविदा प्रसिद्ध करता येत नाही याचा फायदा घेत कार्यकारी अभियंता तेलंग यांच्याकडून कामांची खैरात, काही कामांची चक्क काम न करताच बिलं काढली. या सगळ्या घोटाळ्याची IIT मुंबई मार्फत चौकशीची मागणी. खर तर वाढीव स्वरूपाची निविदा करणं, अपूर्ण कामांची अधिक बिलं देणं अशा प्रकारचा ठपका ससून विभागावर AG यांनी ठेवलाय. 3 लाखांच्या आतील कामांची निविदा वृत्तपत्रात प्रसिद्ध करावी लागत नाही याचा फायदा घेत मर्जीतल्या ठेकेदाराला कामं देण्यात आली आहेत आणि घोटाळा केल्याचा आरोप होतोय. या सगळ्यांमध्ये दक्षता आणि गुण नियमन मंडळ काय करत होतं असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय. या सर्व प्रकाराला वरिष्ठांची मुखसंमती तर नसावी ना, हाही संशय व्यक्त केला जातोय. नक्की या विभागावर आणि कार्यकारी अभियंत्यांवर कुणाचा वरदहस्त आहे याचीही चर्चा रंगू लागलीय. दरम्यान आता या सगळ्या प्रकरणाची IIT मुंबई मार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी जोर धरते. त्यामुळे या सगळ्या प्रकारावर आता कशा पद्धतीनं कारवाई केली जाईल हे पाहणं महत्वाचं आहे. विशेष बातमीत वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी बघत राहा MKN मराठी, प्रतिबिंब वास्तवतेचं.